माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आपण लहानपणापासून पाहत ऐकत आलेलो आहोत की जे राजे राजवाडे होते, राजे मोठे महाराजे, त्यांच्या दरबारामध्ये मोठमोठी तैलचित्र लावलेली असायची, ज्याला आपण पोर्ट्रेट असं इंग्रजीमधून म्हणतो, आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या स्मृती त्या तैलचित्रातून बैठकीमध्ये लावलेल्या असायच्या। दरबारी लोक बघून त्यांना लक्षात यायचे की हे नेमकं कोण आहेत, त्यांचे पूर्वज कोण होते, किंवा जे श्रीमंत लोक असतात, गर्भ श्रीमंत लोक, त्यांच्यासुद्धा बैठकीमध्ये आपल्याला तैलचित्र किंवा पोर्ट्रेट लावलेलं दिसतं। आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये बघतो की पुण्या मुंबई सारख्या महानगरामध्ये तैलचित्रांचं पोर्ट्रेटचं प्रदर्शन एक्झिबिशन ठेवलेलं असतं। तिथं ज्यांना ते तैलचित्र आवडतं ते 50-50, 60-60 लाख रुपयाला खरेदी केल्याचं आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे। पण मी ज्या ठिकाणी आलोय ते ठिकाण म्हणजे लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुका, आणि अहमदपूर तालुक्यातल्या अजिंठा चित्रकला क्लासेस जे चालवतात मनीषजी क्षीरसागर, तर हे सुद्धा इतकं हुबेहूब पोर्ट्रेट काढतात। आता हे बघा, आता त्यांच्या हातावर असलेलं सुरूकाम 2x3 पोर्ट्रेट किती हुबेहूब काढले, साक्षात तो व्यक्तीच समोर उभा राहिलाय की काय। तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार। सर, माय मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मला हे सांगा की तुम्ही तुमचं शिक्षण या क्षेत्रामधलं, कलेच्या क्षेत्रामधलं नेमकं कोणती डिग्री किंवा डिप्लोमा आपण प्राप्त केलेला आहे, आणि ही आवड तुम्हाला कधीपासून सुरू होती? आवड माझी तसं पाहिलं तर म्हणजे खूप लहानपणापासूनचीच आवड आहे माझी। अच्छा, तिसरी चौथीला असताना मी चित्र काढलेलं मला आणखी आठवतंय। म्हणजे ते अंगभूतच कला आहे। तर ही आवड जरी लहानपणापासून असली तरी खऱ्या अर्थानं पुढे जे मला मार्गदर्शन मिळत गेलं, माझे गुरु आदरणीय प्रल्हाद गोरटे सर असतील, पुरुषोत्तम काळे सर असतील, अच्छा, या दोन्ही कला शिक्षकांचं चांगल्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं। तसेच नागनाथ स्वामी सर आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी मला सहकार्य केलेलं। अच्छा, तर आवड मला लहानपणापासूनच आहे, आणि या क्षेत्रात म्हणजे 12वीच्या नंतर कला शिक्षकाचा डिप्लोमा मी नांदेडला ATD म्हणून आहे, तो नांदेडला या ठिकाणी केलेला आहे। 1998 माझा कोर्स कम्प्लीट झालेला। आपण पदवीधर आहात, आणि त्या काळामध्ये तुम्हाला नोकरी लागणं फारसं काही अवघड नव्हतं, पण तुम्ही नोकरी न करता हा जो छंद जोपासला किंवा हे जे निवडलं, याच्या मागे नेमकं काय कारण असं? तसं जर पाहिलं तर माझ्यासोबतचे काही जे म्हणजे सोबतचे मित्र होते, माझे रूम पार्टनर होते, माझ्या ग्रामपंचायत मधलेच सोनखेड मानखेड पाटोदा आमची एक ग्रामपंचायत आहे, आणि माध्यमिक पूर्ण शिक्षण माझं म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत मी सोनखेडलाच झालेलं आहे, नूतन जनता विद्यालय। अच्छा, तर सोनखेडचाच माझा मित्र ज्ञानोबा गिरे म्हणून, आज ते दोघेही नवरा बायको म्हणजे DED झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी करतात, परंतु माझं DED हे म्हणजे स्वप्नच नव्हतं। DED कड वळण्याचं म्हणजे त्यावेळेला खूप प्रमाण जास्त होतं, पण मला ही कला पहिल्यापासूनच म्हणजे ह्या चित्रकलेची आवड असल्यामुळं मला कला शिक्षक व्हायचं माझं स्वप्न होतं पहिल्यापासून। अच्छा, त्या दृष्टीनं माझं थोडस पुढे वाटचाल चालू। पर सर, आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे चित्र काढता? म्हणजे मी जास्तीत जास्त मला व्यक्तिचित्राची आवड आहे। अच्छा, पोर्ट्रेट ज्याला आपण म्हणतो, ते तसं पाहिलं तर म्हणजे लँडस्केप असेल, स्टील लाईफ असेल, म्हणजे ज्याला आपण स्थिर चित्र म्हणतो, वस्तुचित्र, आर्कचित्र, लँडस्केप आहेत, ह्या 2-3 विषयामध्ये चांगली मला आवड आहे। जसं ते म्हणजे डॉक्टर लोक आहेत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ, जसं म्हणजे डोळ्याचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर, नाकाचे, कानाचे, तज्ञ। आमच्या आता ह्या चित्रकारामध्ये कुणी व्यंगचित्र साकारतोय, व्यंगचित्रामध्ये आवड असते, काही लोकांना म्हणजे लँडस्केपच फक्त बनवतात, निसर्ग चित्र, काही वेगवेगळे म्हणजे व्यक्तिचित्र असतील,
ह्याचे माध्यम वेगवेगळे आहेत, कॅलिग्राफी असे, ह्याच्यामध्ये कोणी वॉटर कलर मध्ये काम करतोय, कोणी ऑइल कलर मध्ये, पोर्ट्रेट जे आहे पोर्ट्रेट, आता हे तुम्ही जे आता हे काढलेलं आहे 2x3 साईज आहे, एक पोर्ट्रेट किंवा तैल चित्रासाठी नेमकं काय काय साहित्य आणि साधन लागतात आणि याला किती वेळ लागतो तयार करायला? तैल चित्र म्हणजे ऑइल कलरच्या माध्यमातून तयार केलेलं चित्र, याच्यासाठी ऑइल पेपर पण मिळतो, कागद होय, आणि त्याच्यावर ऑइल कलरच चालवतात, वापरले जातात जनरली जनरली. आणि दुसरा प्रकार आहे कापडाचा, कॅनव्हास, कॅनव्हास वरती अॅक्रेलिक कलर पण वापरू शकतो आपण, ऑइल कलर पण वापरू शकतो. पूर्वी मी हे ऑइल कलर मध्ये केलेले काम आहेत माझे, काही सावित्रीबाई फुलेचं. आता बघा हे बघा हे आता हे पोर्ट्रेट आता सध्या काम यांच्या हातावर आहे, हे बघा विलासराव देशमुख साहेबांचं पेन्सिल वर्क पेन्सिल मध्ये केलेलं आहे. आणि हे इकडे सावित्रीबाई फुलेंचे कोणत्या ह्याच्यात केले वाटर? हे ऑइल कलर, ऑइल कलर मधले आहे, म्हणजे असे वेगवेगळे चित्र असतात. आता सध्या मी माझे अॅक्रेलिक कलरचे काम चालू आहे. हे सर याला किती दिवस लागतात 2x3 चा समजा साधारणतः? एक अंदाजे 4 ते 5 दिवस सहज जातात. बापरे, एवढे चित्राला तेवढा वेळ लागतो? एक एक आठवडा मी एका फोटोसाठी देत असतो, किमान एक आठवडा तरी सहज जाते, 5-6 दिवस 7 दिवस. बापरे. आणि एखादं काम 2-3 दिवसामध्ये पण होऊ शकते, ते समोरच्या कामावर अवलंबून. म्हणजे चेहरा किती किचकट आहे हो, किंवा तो बारकावे, त्या चेहऱ्यातले बारकावे, पूर्ण समोरच्या व्यक्तीचं कॅरेक्टर त्या चित्रातून आपल्याला साकारणं महत्त्वाचं. बरं सर, असं आहे की आजकाल एखादी कला आपल्याला माहित असली ती दुसऱ्याला सांगूच नाही किंवा देऊच नाही अशी एक वृत्ती पळवत आहे, अशा वेळी तुम्ही तुमच्याकडची ही कला पुढच्या पिढीला देण्यासाठी काही करताय का? कसं असतं, कुठलीही कला असेल, आपल्याकडे आपल्याला मिळालेलं ज्ञान असेल, हे साठवून ठेवल्याने वाढत नाही, होय, इतरांना दिल्यामुळेच खरं तर ती वाढत असत. आणि ही कला एक अशी आहे की आपल्या नंतर आपले चांगले आपल्या हातून विद्यार्थी घडावे, या कला क्षेत्रात त्यांनी नाव रोशन करावं, प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. हे क्लासेस तुम्ही जे घेतात, विद्यार्थी येतात, त्यांना अतिरिक्त काही फायदा होतो का असं शैक्षणिक? हो, निश्चितच. शासनाच्या ज्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या शासकीय रेखाकला परीक्षा आहेत, ह्या परीक्षांचा म्हणजे विद्यार्थ्यांना कळत न कळत, बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी माहिती नाही किंवा पालकांनाही माहिती नाही, परंतु शासनानं प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरत असताना आपण इंटरमिजिएट परीक्षा पास आहात का असा एक प्रश्न विचारला जातो, आणि जर असाल तर त्याचे एक वेगळे राखीव त्यांना गुण दिले जातात. मग कुठं 10 मार्क आहेत, कुठं 5 मार्क आहेत, त्याच एका परीक्षेचं आयटीआय सारख्या ठिकाणी आपल्या क्लासचे बरेच मुलं मुली त्यांना 10-10 मार्क त्यांना एक्स्ट्रा मिळालेले आहेत. किंवा शाहू महाविद्यालयासारख्या, शाहू कॉलेजसारख्या ठिकाणी आपल्या कॉलेज म्हणजे क्लासेसचे विद्यार्थी बरेच शाहू कॉलेजला लागले, आपल्यामुळं तिथे जाऊ शकतो. केवळ इंटरमिजिएटचं प्रमाणपत्र असल्यामुळं त्या पालकांचे 25,000-25,000 रुपये भरायची वाट. वा सर, हे कधीपासून घेताय तुम्ही हे सगळा उपक्रम? मागच्या 15 वर्षापासून आपले हे क्लास चालू आहेत. वा, अहमदपूर मध्ये म्हणजे आज अनेक विद्यार्थी तुम्ही तयार केले आहेत 2008 पासून. पूर्वी डीएड ला सुद्धा ह्या इंटरमिजिएट परीक्षेचे 20 मार्क मिळायचे, 20 मार्क टीईटी मध्ये. टीईटी म्हणून जे शासनाची परीक्षा आहे डीएड ला, त्यामध्ये इंटरमिजिएट परीक्षेचे 20 मार्क त्यांना राखीव होते. तर अशा विद्यार्थ्यांना काही काही जिथं कुठं प्रवेश घ्यायचा आहे तर तिथं ह्या इंटरमिजिएटच्या प्रमाणपत्रामुळे काही म्हणजे आरक्षित जागा आहेत, म्हणजे राखीव त्यांच्यासाठी वेगळ्या आहेत, कोटा. क्या बात. तर सर, आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या आजच्या छोट्याशा खाणी मुलाखतीतून आपण दिली. वेगवेगळ्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आम्ही सातत्यानं आपल्यापर्यंत येऊ, जेणेकरून आपल्या ज्ञानाचा आपल्या अनुभवाचा नव्या पिढीला उपयोग होईल, त्यांचं करिअर घडवण्यासाठी किंवा त्यांचा छंद जोपासण्यासाठी. माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही विद्यार्थी आणि पालकांना काय थोडक्यात सांगाल? तर मी शेवटी एकच सांगू इच्छितो पालकांना, विशेष करून की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही त्यांच्यावर दडपण आणू नका किंवा बर्धन आणू नका अभ्यासाच्या बाबतीत. त्यांना जर ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना संधी द्यावी, कारण काही मुलांना संगीताची आवड असते, त्यांना संगीत क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे विकास करू द्या. काही मुलांना खेळामध्ये आवड असेल त्यांना खेळाडू बनवू द्या. काही मुलांना म्हणजे रिसर्च करण्याची किंवा शोध लावण्याची
एक आवड असते, कुठून काहीतरी वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करण्याची, त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करू द्या. त्यांना कला क्षेत्रामध्ये आवड आहे तर त्यांना निश्चितच कलेची त्यांना गोडी निर्माण होईल, त्या कला क्षेत्रामध्ये त्यांनी नाव चांगलं लौकिक करतील. अशा पद्धतीनं जर पालकांनी जर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांना जर त्या कलेप्रमाणे जर वाव दिला, त्यांना संधी दिली, तर मला वाटत नाही म्हणजे मुलं ह्या क्षेत्रात सुद्धा कमी राहतील. कारण ह्यामध्ये काय झालं सर, ह्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी अशा क्षेत्रामध्ये आलेत तर त्यांनी खूप म्हणजे मोठमोठं म्हणजे आर्ट गॅलरीमध्ये, आता पुण्यासारख्या ठिकाणी बालगंधर्व आर्ट गॅलरी आहे, मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी आहे, त्या ठिकाणी आपल्या लातूर सारख्या लातूर जिल्ह्याचं एक वैभव म्हणायला हरकत नाही, दत्ता बनसोडे नावाचे एक चित्रकार होते, त्यांचे एक एक पेंटिंग दोन लाख अडीच लाखाला एक एक पेंटिंग विकल्या गेलं. म्हणजे लातूर जिल्हा सुद्धा या कला क्षेत्रामध्ये कमी नाही. तर लातूरचं जे शैक्षणिक वैभव आहे त्याला जोडूनच हा क्रीडा कला क्षेत्रामध्ये जे काही नाव लौकिक होत आहे त्यातील महत्वाचं नाव म्हणजे क्षीरसागर सर. सर आपण आज आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही मौलिक सूचना केल्या. आपण आम्ही वारंवार तुमच्याकडे असे वेगवेगळ्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी येऊ. आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो. जय जगत.